श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज मी खूप खुश आहे आणि खूप आनंदी आहे। त्याचं कारणही तसंच आहे की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आजपासून मी एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे। त्या चॅनलचे नाव आहे स्वामींची गाथा। ज्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, अवश्य आणि अवश्य जाऊन ते चॅनल सबस्क्राईब करा। त्या चॅनलवर फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांची माहिती तुम्हाला बघायला मिळेल आणि अतिशय सुंदर, अलौकिक, कधीही न ऐकलेले काही किस्से, काही अनुभव आणि काही कशा सेवा करायच्या, रोज वारानुसार कोणती सेवा करायची, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या चॅनलवर सांगणार आहे। त्यामुळं तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करते की माझ्या त्या चॅनलला आज भरभरून आजपासून प्रेम द्या। बरेच दिवस मी हे सांगेन आता पुढच्या व्हिडिओजमध्ये, नाव लक्षात ठेवा, स्वामींची गाथा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आता वटसावित्री अतिशय जवळ आलेली आहे। माझ्या मते 12 जूनला वटसावित्री आहे। अजून मी तारीख पाहिलेली नाही, कारण त्याचा वेळ शुभारंभ आहे, मला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगायचा आहे। मात्र वटसावित्रीचे उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे। वटसावित्री हा आपल्या स्त्रियांसाठी खास असा दिवस आहे आणि या दिवशी केलेले उपाय फळास जातात, त्यामुळे यातील सगळे उपाय किंवा एक उपाय तरी नक्की करा। सगळ्यात पहिला उपाय आहे, तुम्ही व्रत करा अगर नका करू, तुम्हाला उपास जमत नसतील, पूजा जमत नसेल, काही हरकत नाही आहे। बऱ्याच जणींना नाही या सगळ्या गोष्टी जमत, मात्र हे उपाय तुम्ही करा। आरोग्य जर तुमच्या घरातले, तुमचे, तुमच्या मिस्टरांचे, सासू सासरे, जाऊ दीर भाऊ कुणाचेही बिघडत असेल सतत, तर तुम्हाला 7 बुंदीचे लाडू घ्यायचे आहेत आणि पूर्ण काळी गाय, जिच्यावर पांढरा डाग एकही नाही, म्हणजे पांढरा रंग एकही नाही, अशी संपूर्ण काळी गाय ती आत्ता शोध घेऊन ठेवा कुठे मिळते ती। मुंबईसारख्या शहरांमध्ये गायी नाहीत, त्यांनी बाकीचे उपाय करा। ज्यांच्याकडे गाय उपलब्ध आहे त्यांच्यासाठी हा उपाय मी सांगत आहे। 7 बुंदीचे लाडू तुम्हाला गायीला, काळ्या, एकदम काळ्या गायीला खाऊ घालायचे आहेत आणि तुमच्या आरोग्याविषयी प्रार्थना करायची आहे। चमत्कारिकरित्या त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडेल, सोबत औषधांची सुद्धा गरज असेल। दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही, मनातल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, 1000 अडथळे येतात, प्रत्येक काम पूर्ण होता होता राहतं, त्यांच्यासाठी वटसावित्रीचा उपाय आहे। हिरव्या बांगड्या तुम्हाला आणायच्या आहेत, लक्षात घ्या, हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्हाला आणायच्या आहेत। हिरव्या रंगाच्या टिकल्या तुम्हाला आणायच्या आहेत। हिरवे 1.25 किलो अख्खे मूग तुम्हाला आणायचे आहेत आणि तुमची परिस्थिती असेल तर हिरवी साडी, परिस्थिती नसेल तर रुमाल किंवा चुनरी किंवा टॉप, काहीही आणा, चुनरी आणा, टॉप आणा किंवा एखादा रुमाल घ्या तरीही चालेल। आणि हे सगळं जे, आणि मेहंदीचं पाकिट, मुख्य म्हणजे मेहंदीचा कोन किंवा सुक्या मेहंदीचं पाकिट, हे सगळं तुम्हाला या दिवशी आपल्या तिसऱ्या समाजाच्या व्यक्ती म्हणजे थर्ड जेंडर, किन्नर ज्यांना आपण म्हणतो, त्यांना हे अगदी आपुलकीनं द्यायचं आहे। आधीच हे साहित्य आणून नाही ठेवायचं, त्याच दिवशी खरेदी करायचं आहे आणि त्याच दिवशी द्यायचं आहे। आपल्याला साधारण माहीत असतं की ती लोकं कुठं असतात, भाजी मंडई, स्टेशन, अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला ते सामान द्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल की तुमच्या मनातील, आणि त्यांनी जर तुम्हाला मनानं काही दिलं तर घ्या, नाही दिलं तरी राग मानू नका। हिरवी वेलचीसुद्धा यासोबत तुम्ही द्या, काही दिलं तर ते आनंदानं घ्या आणि तुमच्या तिजोरीत ठेवा, नाही दिलं तरी त्यांच्याकडून नुसता आशीर्वाद घ्या। मात्र हे साहित्य या दिवशी तुम्ही न चुकता त्यांना द्या। मला माहीत आहे याच्यात थोडेसे पैसे खर्च होतील, पण त्यानंतरचे जे बदल तुम्हाला बघायला मिळतील, तुमच्या आयुष्यातले अनेक अडथळे दूर होतील, पैसा, प्रगती, यश, कीर्ती, मान सन्मान, मुलांची काळजी, सगळं काही निघून जाईल असा सटीक उपाय हा आहे, नक्की करा। तिसरा उपाय आहे, लग्न ज्यांचे होत नाही आहे, ज्यांचे लग्न जुळत नाही आहे, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी वटसावित्री दिवशी एखाद्या सुनसान जागी जाऊन, त्यासाठी तुम्हाला साहित्य लागेल ते म्हणजे काळ्या सुरम्याची पावडर, लक्षात घ्या, काजळ नाही, काळ्या सुरम्याची पावडर, जी आपल्या नटणं, म्हणजे आपण जे दागिने वगैरे घेतो की नी, टिकल्या बांगड्या, तिथे सहज मिळते, तसा एक काळी सुरम्याची पावडर घ्यायची आहे। सुनसान जागेवर जाऊन एक छोटासा खड्डा खोदायचा आहे, त्यात ती सुरम्याची पावडर सगळी टाकायची आहे आणि खड्डा पुन्हा बंद करून टाकायचा आहे। लग्नासाठी प्रार्थना करायची आहे। या उपायाने तुमच्या
सगळ्या अडचणी लग्नातल्या ज्या काही येत आहेत त्या संपून तुम्हाला योग्य वधू आणि योग्य वर मिळेल. अतिशय साधा सोपा उपाय आहे, करून बघा. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्रत सावित्रीचं म्हणजे किमान पूजा करून येईपर्यंत तरी व्रत अवश्य धरा. सवाष्णींनीच करावं असं नाही तर मुली देखील हे करू शकतात. प्रत्येकाला हा व्रत करण्याचा अधिकार आहे. अगदी पुरुषसुद्धा हे व्रत धरू शकतात. अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पुरुषसुद्धा हे व्रत धरतात. असं काही नाही आहे की सगळ्या गोष्टी पत्नीनंच पतीसाठी केल्या पाहिजेत. पतिराजांचंही कर्तव्य बनतं की पत्नीसाठी काही केलं पाहिजे. तर बघा, आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. छोटेसे तीन मात्र जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. काहीही करून यातला एक तरी उपाय करा. जशी तुमची अडचण आहे त्याप्रमाणे उपाय करा आणि लाभ घ्या. पुन्हा भेटेन नवीन एखाद्या अशाच व्हिडिओसोबत आणि विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपल्या स्वामींची गाथा या चॅनेलवर नक्की जा, त्याला भेट द्या आणि त्याला अवश्य आणि अवश्य प्रेम द्या.